आधीच 3 महिन्यापासून जगामध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने अतिशय महाभयंकर थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस गेल्या 10 तारखेला साजरा झाला. अतिशय साध्या पद्धतीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राज्याचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आमचे युवा नेते अजितदादा असतील आणि रुपालीताई चाकरकर असतील. या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की वर्धापन दिवस कुठेही थाटामाटा साजरा न करता ज्या करोना व्हायरसच्या ठिकाणी आपल्या आरोग्याची देखभाल करतात, आपली काळजी घेतात, अशा ENM असतील, डॉक्टर असतील, आशा वर्कर्स असतील, नर्स असतील, सिस्टर असतील आणि पोलीस डिपार्टमेंट, हे जे रात्रंदिवस झटत आहेत आणि आरोग्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा देऊन चांगलं करण्याचं काम करत आहेत, अशांचा गौरव, घर सांभाळून, परिवार सांभाळून, इतरांना फार मोठं योगदान देऊन आपला जीव वाचवत आहेत अशांचा सत्कार सन्मान तिथे जाऊन करा की येणाऱ्या काळात त्यांना परत उत्तेजन आणि प्रोत्साहनपर मिळेल असं आज कल्पनाताई आमचे जळगाव जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष विनोदताई पाटील, ज्योतिताई पाटील तालुका अध्यक्ष, छायाताई पाटील, आदरणीय विलास भाऊ, प्रल्हाद भाऊ, किशोरदादा, पप्पू शेठ, नाना पाटील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत ताईंनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि सगळ्यांना खऱ्या अर्थाने गुणगौरव केला. प्रातिनिधिक स्वरूपात लोकाधिकांचा सत्कार झाला असेल, परंतु आरोग्य खात्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये जे जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे, त्रिवार सलाम आहे की त्यांनी खरोखर या देशामध्ये राज्यामध्ये दाखवून दिलं की एवढं मोठं महाभयंकर आजार असताना आम्ही न घाबरता रस्त्यावर येऊन दवाखान्यात जाऊन पेशंट लोकांना सुविधा देतोय, उपचार करतोय. खरोखर त्यांचं कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे. धन्यवाद.